आता मगाशी सांगितलं की भरणी टाकायला तेव्हा यांना सीआरझेड नाही चालत. इथे आता तुमच्या समोर तुम्हाला हे पुरावे दाखवतो. ए वॉर्ड मध्ये बऱ्याचशा अशा बिल्डिंग आहेत की फुटपाथ चालायला जागा नाहीये. हे फुटपाथची फुटपाथ वरती ह्या लोकांनी हे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली लोकांना चालायला जागा नाही, पण ब्युटिफिकेशनच्या नावाखाली यांनी अशा प्रकारच्या जागा कब्जा करतात आणि फुटपाथ शोभीकरण फुटपाथवरच केलं. आता याच्या हा याच्यावरती एवढा आवाज उचलला आम्ही महापालिकेमध्ये, शेवटी आम्हाला नाईलाज असतं, पी एल दाखल करावे लागते. ह्या पद्धतीने जर पी एल कॉपी पण तुम्हाला दाखवतो, ह्या पद्धतीने एक झेंडा लावला किंवा बॅनर लावला तर महापालिका लगेच काढून जाते आणि एफ आय आर दाखल करते. आणि इथे हे सरासपणे या फुटपाथवरती ज्या प्रकारे कव्हर केलेले आहेत. माझ्याकडे एक विषय आला होता, एक हँडिकॅप त्याला ना चालायला, म्हणजे त्याची आई त्याला ना घेऊन जाते, म्हणजे मुलाला तो हँडिकॅप होता, त्याला म्हणजे फुटपाथच नाही राहिली, तर तो आहे ना मरता मरता वाचला, तो माझ्या ऑफिसमध्ये आला, मला असा विषय लागला. नंतर आम्ही लोकांनी हा ॲक्शन घेतला आणि इथे या ठिकाणी फुटपाथवरच सुशोभीकरण सुरू आहे. लोकांना हँडिकॅप जाणार कोण करते? म्हणजे आता नगरसेवक मंडळी, आता ते ज्यांच्या आता जे आता जे नगरसेवक आहेत, कोण आहे सत्तेमध्ये? चार नगरसेवक भाजपचे आहेत, एक शिवसेनेचे आहेत. या ही मंडळी कुठे पैसा कुठे खर्च करायचा? भाजपच्या लोकांना आपण बोलवलं होतं, पण भाजपचे लोक काही इथे सहभागी झाले नाहीत, त्यांनाही निमंत्रण दिलं. मला सांगा, सुशिवभाईकरांच्या नाही, यांना सौंदर्य दृष्टीच नाही, कुठे बाहेर फिरलेच नाही, बघितलं ना. तर हे लोकांनी त्या हे लावलेत काय, सर्व लाईट्स लावलेत लाईटच्या कामाला. त्या दिवशी साहेब बोलले की आपण डान्स बारमध्ये फिरतोय का, आणि आमच्या कुल्याबात सरासपणे सर्वकडे लाईट लावलेले. कुठे खर्च करायचा, काय करायचं, यांना कळत नाही का अधिकाऱ्यांना महापालिकेत? मी पुन्हा येतो तुमच्याकडे.